बेलापुर विधानसभा शिवसेना उप जिला प्रमुख अविनाश जाधव के जन्मदिन के उपलक्ष्य में अविनाश जाधव मित्र परिवार द्वारा सानपाड़ा स्थित केमिस्ट भवन में भव्य अभिष्ट चिंतन समारोह का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया, जहां इस अभिष्ट चिंतन समारोह में अविनाश जाधव को उनके जन्मदिन पर शुभकामनाएं देने और उनके पीछे शिवसेना की मजबूत ताकत देने मुख्य तौर पर मौजूद थे शिवसेना के उपनेता विजय नहाटा, शिवसेना थाने लोकसभा युवा सेना अध्यक्ष ममित चौगले, शहर प्रमुख विजय माने, उप जिला प्रमुख अजीत सावंत, उप जिला प्रमुख रामचंद्र पाटिल, भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी पांडुरंग आमले, महिला शहर प्रमुख सुरेखा गवाने, समाज सेविका प्रियंका जाधव, शिवसेना पार्टी के तमाम पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, अविनाश जाधव परिवार, मित्र परिवार और प्रभाग की जनता बड़ी संख्या में उपस्थित थी। बेहद ऊर्जात्मक माहौल में संपन्न इस अभिष्ट चिंतन समारोह में विजय नहाटा की प्रमुख मौजूदगी में प्रभाग के स्कूली विद्यार्थियों को विजय नहाटा फाउंडेशन के माध्यम से मान्यवरों के हाथों मुफ्त नोटबुक का वितरण किया गया। साथ ही 10वीं और 12वीं बोर्ड परीक्षा के गुणवंत विद्यार्थियों को प्रमाण पत्र और फोल्डर देकर उन्हें सम्मानित कर उनकी हौसला अफजाई की गयी। वही अविनाश जाधव की मजबूत ताकत प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों को मुफ्त छतरियों का वितरण कर उन्हें बरसात में आधार देने की कोशिश की गई। हालांकि सबसे आकर्षण का केंद्र बिंदु रहा भावी नगर सेवक का आकर्षक केक। इस दौरान उपस्थित मान्यवरों की मौजूदगी में अविनाश जाधव ने अपने जन्मदिन का केक काट कर पल को बेहद अविस्मरणीय पल में तब्दील कर दिया। न भूतो न भविष्य इस भव्य अभिष्ट चिंतन समारोह में सानपाड़ा वासियों का अपार जन समर्थन और स्नेह अविनाश जाधव के पीछे खुलकर दिखाई दे रहा था। हालांकि वह पल दोगुना तब हो गया जब अविनाश जाधव के माध्यम से खास लकी ड्रॉ निकालकर लकी ड्रॉ विजेता को टीवी का वितरण कर चेहरे पर मुस्कान ला दी गई। वहीं इस भव्य अभिष्ट चिंतन समारोह में प्रभाग के नागरिकों के बेहतरीन प्रतिसाद ने इस कार्यक्रम को बेहद जोशीला बना दिया। अविनाश जाधव को जन्मदिन की शुभकामनाएं देने इस दौरान अविनाश जाधव का पूरा परिवार, मित्र परिवार, शिवसेना पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता और प्रभाग की जनता मौजूद थी। सभी ने अविनाश जाधव को जन्मदिन की शुभकामनाएं देकर उनके उज्ज्वल राजकीय और सामाजिक भविष्य की कामना की। इस दौरान विजय नहाटा ने अविनाश जाधव को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए कहा कि अविनाश जाधव सानपाड़ा वासियों के लिए एक युवा सक्षम चेहरा है, जिनका नाम ही नहीं बल्कि उनका काम भी बोलता है। युवा सेनेचे पदाधिकारी अविनाश जाधव यांचा वाढदिवस आहे। हजारोच्या संख्येने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, मुलं तो साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा न करता लोकांना मदत करण्याच्या भूमिकेतून त्यांनी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत, त्याच्याबद्दल अविनाशचं मी मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी अविनाशने मुलांना वह्याचं वाटप, 10वी 12वीच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी, सिनियर सिटिझनला छत्र्या असे अनेक उपक्रम राबवले आणि सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम तो राबवत आहे, त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो। निश्चितपणानं तो येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक होईल। नगरसेवक हे सुद्धा त्याच्या दृष्टीने खूप लहान पद आहे, एवढं तो काम करतोय, निश्चितपणानं आम्ही त्याला लोकप्रतिनिधी बनवू। वही अविनाश जाधव के शुभचिंतकों ने उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। क्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल, हा प्रतिसाद उद्या अविनाशच्या नगरसेवक पदाच्या होण्याच्या भविष्याची नांदी असेल, नक्कीच तो पुढे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक होऊन आजच्या ज्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला भगिनी आणि इतर घटकांसाठी तो नक्कीच महापालिकेमध्ये त्यांची बाजू घेऊन काम करेल असं मला वाटतंय आणि हे 100% खरं होईल। आजचा खूप मोठा आनंदाचा दिवस म्हणजे आज माझ्या मित्राचा वाढदिवस। या आनंदाच्या दिवशी आम्ही एवढे आनंदी आहोत की आमचा आनंद द्विगुणी झालेला आहे। या वाढदिवसानिमित्त मी अविनाशजी जाधव यांना एकच शुभेच्छा देईन की पुढील भावी नगरसेवक म्हणून तुम्ही सन्मानित व्हावं ही त्यांना या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देईन। मी माझ्या परिवारातर्फे
शिवसेना विभागातील विभाग प्रमुख म्हणून सर्व नागरिकांतर्फे अविनाश जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना पुढील आयुष्य सुखा समृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदाचे सुखाचे जावो ही श्री स्वामी समर्थांची मी प्रार्थना करतो। जनता के इस प्रेम से भावुक अविनाश जाधव ने कहा कि प्रभाग की जनता ही उनकी ताकत है और यही ताकत उन्हें जन सेवा करने की दिशा में ऊर्जा देती है। खरतर आजचा वाढदिवस दर वर्षापेक्षा या वर्षी थोडासा आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे। नाटा साहेबांचं मार्गदर्शनाखाली विजय नाटा फाउंडेशन तर्फे आपण थोडंसं इथे काही शाळेत मुलांना पहिली ते दहावीतल्या मुलांना वया वाटप केलं आहे। तसेच 10वी 12वीचा गुणगौरवही केलं। तसंच आपल्या प्रभागातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण छत्रीही वाटप केलं। असे विविध कार्यक्रम अख्ख्या नवी मुंबई नाटक फाउंडेशनतर्फे होत आहे। तसंच आपण आज तुम्ही बघितलं की मोठ्या संख्येने आज हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिक व तसेच विद्यार्थी आले होते। खरं तर हॉलमध्ये जागाच पुरली नव्हती। खरं आम्ही भाग्यवान आहे की आज माझ्या वाढदिवसाने मला एवढं ज्येष्ठ नागरिकांनी माता भगिनींनी येऊन मला शुभेच्छा दिल्या मी खरं त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। आणि नाटासाहेबांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर नाटासाहेब तर तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने त्यांचा IAS ऑफिसर आहेत त्या पद्धतीने त्यांचे काम चालू आहे। नवी मुंबईमध्ये विविध प्रभागामध्ये आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून नाटासाहेब असो मम्मी साहेब असो विजय चौगुले साहेब असो तसंच यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसंच खास करून विजय माने साहेबांनी आणि नाटासाहेबांनी तुला आम्ही नगरसेवक बनताना बघणार आहे आणि तुला बनवण्याशिवाय राहणार नाही अशी गवाही दिली आणि शुभेच्छा दिल्या। मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो। ब्युरो रिपोर्ट, WB नेटवर्क।